एमएससी परीक्षा इयत्ता 10वी साठी वर्ग समीकरण या घटकातील वर्ग समीकरणाची मूळ या उपघटकावर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्यातील एका उदाहरणाचा सराव करणार आहोत। चला तर मग उदाहरण बघूया। या ठिकाणी मी फळ्यावर उदाहरण लिहिलेलं आहे, 36x² - 12ax + कंसामध्ये a² - b² कंस पूर्ण बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे कोणती। या प्रश्नासाठी आपल्याला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आणि यापैकीचा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे। पहिल्यांदा आपण पर्यायांचं व्यवस्थित निरीक्षण करूया आणि मग उदाहरणाला सुरुवात करूया। तसं म्हटलं तर हे उदाहरण आपण वर्ग समीकरण सोडवण्याच्या सूत्रपद्धतीचा उपयोग करून सुद्धा सोडवू शकतो, पण आपला परीक्षेतला वेळ वाचावा यासाठी मी कौशल्याने हे उदाहरण कमी वेळेमध्ये सोडवणार आहे। त्यासाठी जी क्लुप्ती वापरलेली आहे ती मी तुम्हाला सांगत आहे। वर्ग समीकरण मी फळ्यावर लिहिलं, 36x² - 12ax + a² - b² = 0। समीकरणाचं मी व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर त्याला पूर्णपणे 36 ने भागून घेतलेलं आहे आणि मला वर्ग समीकरण मिळालेलं आहे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर x² - a/3x + a² - b² = 36 = 0। या ठिकाणी 12 × 12 = 36 असं इथे मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे। आता या तयार झालेल्या वर्ग समीकरणाची तुलना मी या ठिकाणी कौशल्यपूर्ण पद्धतीने इथे या समीकरणाशी करणार आहे। हे समीकरण आपल्याला काय देतं तर ज्या ठिकाणी अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची दोन मूळ असतात त्यावरून जर आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं असेल तर आपल्याला या सूत्राचा उपयोग होतो, x² - α/β(x) + α/β = 0। तर या ठिकाणी मला अल्फा आणि बीटाची किंमत मिळालेली आहे a/3 आणि त्याचप्रमाणे अल्फा गुणिले बीटाची किंमत मला मिळालेली आहे a² - b² = 36। याची मी फोड केली, त्याचे अवयव पाडून मी फोड केली तर माझे असं लक्षात येतं α×β = a+b/6 × a+b/6। तर याच ठिकाणी मला उत्तर माझं मिळालेलं आहे। बघा, एक अल्फा मी हे उत्तर मिळेल मला आणि बीटाची किंमत यापैकी एक असेल म्हणजे माझा पर्याय ए हा योग्य असणार आहे, कारण या दोन्ही अवयवांची या दोन्ही मुळांची जो बेरीज मी या ठिकाणी केली, जर α = a+b/6 केले आणि β = a+b/6 केले तर या दोघांची बेरीज मला मिळालेली आहे बी चा इथे लोप पावलाय 2a/6 = a/3 म्हणजे अल्फा बीटाची बेरीज मला या ठिकाणी a/3 मिळते आणि अल्फा बीटाचा गुणाकार हा माझं शेवटचं पद आहे। यावरून माझं असं लक्षात येतं की ए हा पर्याय हा या उदाहरणाची मुळे दर्शवतो। अशा पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढण्यासाठी तुम्ही या कौशल्याचा उपयोग करा आणि या प्रश्नासारखी इतरही उदाहरणे सोडवू शकता। धन्यवाद।